नेता नव्हे मित्र म्हणून मनोज कायंदे यांना संधी द्या. युवा चेहऱ्याला विधानसभेत पाठविण्याच्या कार्यकर्त्यांच्या निर्धार. महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाची फौज प्रचाराच्या निवडणुकीत उतरली आहे. मनोज कायंदे यांचे वय अवधे 35 वर्ष आहे. युवा चेहरा म्हणून मतदारांमध्ये त्यांच्या प्रती तळमळ दिसून येत आहे. त्यामुळे नेता नव्हे तर मित्र म्हणून त्यांना या निवडणुकीत संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र ती सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाकडे यावेळी सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तर दुसरीकडे महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. असे राजकीय वातावरण असताना मनोज कायंदेंना उमेदवारी मिळाली. मनोज कायंदे यांनी अनेक दिवसापासून मात्र तीच सिंदखेडराजा मतदारसंघात साखर पेरणी केली आहे. आज तीच पेरणी त्यांच्या कामी येत आहे. गतकाळात राजकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासल्याने मनोज कायंदे यांची आगळी वेगळी ओळख मतदारसंघात निर्माण झाली आहे. त्याच्या आई नंदाताई कायंदे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली. याचबरोबर त्यांचे वडील देवगंत देवानंद कायंदे यांनी परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी समर्थ महाविद्यालयाची स्थापना केली. त्या माध्यमातून परिसरात अनेक बेरोजगारांना रोजगार तर मिळाला, बाजारपेठेला देखील चालना मिळाली. शिवाय त्यांनी स्थापना केलेल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनोज कायंदे यांना सहानुभूती मिळाली आहे. ग्रामपंचायत सदस्य सह अन्य नेत्यांचा पक्षप्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तरुणांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गावांमध्ये त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. युवकांसाठी ही एक आलेली संधी असल्यामुळे अनेक जण मनोज कायंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.